आज मी करणार आहे हिरव्या टोमॅटोची चटणी। आणि त्यासाठी मी आधी टोमॅटो धुवून त्याचे मोठे मोठे काप करून घेतले आणि हे सर्व काप मी एका बाऊलमध्ये काढून घेतले। त्यानंतर मी गॅसवर एक कढई गरम करून त्यामध्ये दोन पळी तेल गरम करून घेतले। या तेलामध्ये मी जिरे टाकले। जिरे चांगले फुलल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचींचे काप टाकले। एका मिरचीचे दोन काप मी केलेले आहे। गरम तेलामध्ये मिरच्या देखील चांगल्या तळलेल्या आहेत। त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या। थोडे परतून घेत आता यामध्ये मी टोमॅटोचे काप टाकले। नंतर भाजून सोललेले शेंगदाणे, तीळ व चवीपुरते मीठ कढईमध्ये टाकले। सर्व साहित्य चांगले परतून घेतले। नंतर टोमॅटो शिजण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात मी पाणी टाकले व झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर शिजून घेतले। 5 मिनिटानंतर झाकण उघडून परत सर्व साहित्य चांगले परतून घेतले। टोमॅटो थोडे कच्चे राहिलेले आहेत। आता मी परत या कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटे शिजून घेतले। आता मी परत टोमॅटो बघितले असता अगदी छान शिजलेले आहेत। आता हे शिजलेले टोमॅटो गरम आहे त्यामुळे मी झाकण ठेवून थंड होण्यासाठी बाजूला ठेवले। थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी गूळ व कोथिंबीर टाकली आणि यानंतर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून एका बाऊलमध्ये काढून घेतले। हे बघा, हे मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे। आता यानंतर मी गॅसवर एका तडका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग व कढीपत्ता टाकून फोडणी तयार केली आणि ही फोडणी मी या टोमॅटोच्या चटणीवर टाकली। वरतून थोडा लिंबाचा रस टाकला आणि अशा प्रकारे ही चटक मटक टोमॅटोची चटणी तयार केली। तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।